पार्श्वभूमीवरती पालघर जिल्हा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पाहूया नेमकी काय कारण आहेत. संजय पिलनकर यांनी आढावा घेतला. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये करोनाचा सातवा रुग्ण जो आहे तो पॉझिटिव्ह आल्यानंतर आता आठवा रुग्ण आहे. एक महिला आहे ती सुद्धा पॉझिटिव्ह आलेली आहे. एअर होस्टेस आहे, संपूर्णपणे संचारबंदी चालू करत असताना आपण बघू शकता की पूर्णपणे इथे वसई विरार भागामध्ये नाकाबंदी करण्यात आलेली आहे. टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, किंबहुना सायकल जरी असेल तरी सुद्धा त्यांनी रस्त्यावर येऊ नका असं वारंवार आवाहन केलं जात आहे. तरी सुद्धा लोक कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जे आहेत बाहेर पडत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये जी वाहनं आहेत ते तुम्ही बघू शकता इथे जप्त करत आहेत. स्वतः ॲडिशनल एस पी जे आहेत विजयगंजसागर ते इथे जातीनं उपस्थित आहेत, लोकांना आवाहन करत आहेत. त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. तरीसुद्धा लोक जी आहेत ती त्या ऐकताना दिसत नाहीत. सागर साहेब, ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय तुमच्या समोर जी वाहनं एवढी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली आहेत, काय सांगा तुम्ही? जसं माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश निघालेला आहे त्या पद्धतीनं आपण करत आहोत. काही लोक जे आहेत मेडिकल इमर्जन्सीसाठी येत आहेत, परंतु त्यामध्ये स्वच्छता असावी ह्या अपेक्षा आहे. कारण आपण पोलिसांना तर फसवणार पण पोलीस स्वतःला फसू शकणार नाही. जे आदेश शासन देत आहे त्याचं आपण पालन करावं ह्या अपेक्षा आहे. बरेचसे जे लोक मेडिकलचे जुने पेपर घेऊन येत आहेत त्यांना आम्ही थांबून कारवाई करीत आहोत. एकंदरीत पाहिलं तर आज एक महिला पॉझिटिव्ह साईनगर क्षेत्रामध्ये सापडण्यात आलेली आहे. संपूर्ण एरिया सील गेलेला आहे. तिकडची काय परिस्थिती आहे? तसं हे नॉर्म्स आहेत की जिथं पॉझिटिव्ह पेशंट येतो तो पूर्ण एरिया सील करावा, त्या पद्धतीनं आम्ही तो एरिया सील केलेला आहे. सर्व नागरिकांनं आपली जबाबदारी समजून त्या पद्धतीनं आपलं काम केलं, घरात थांबलं, सोशल डिस्टन्स मेंटेन केला तर आणि तरच आपण ही लढाई जिंकू शकणार आहोत. ही लढाई आपली सर्वांची आहे आणि सर्वांनी त्यामध्ये सकारात्मक भूमिका बाळगणं गरजेचं आहे. संजय पिलंकर, जय महाराष्ट्र, वसई विरार.